बहुत बार किसानों की फसल कुछ कीड़ों के कारण नष्ट हो जाती है, जो ना हो इस उद्देश्य से ट्राइकोग्रामा नामक एक मित्र कीट का उपयोग इस वर्ष बड़े पैमाने पर किए जाने की जानकारी आयोजित बैठक में जिलाधिकारी रविन्द्र ठाकरे ने दी। ट्राइकोग्रामा अति सूक्ष्म आकार का एक मित्र कीट जीव है, जिन्हें खेतों में आसानी से देख पाना कठिन है, परंतु प्रयोगशाला में इन्हें आसानी से देखा जा सकता है। इसका बहुगुणन प्रयोगशाला में किया जाता है तथा बाद में इन्हें खेतों में छोड़ दिया जाता है। इसके फायदे को देखते हुए इस वर्ष इस मित्र कीट जीव का उपयोग बड़े पैमाने पर किए जाने की जानकारी जिलाधिकारी रविन्द्र ठाकरे ने दी। इस दौरान आके उन्होंने कहा कि अधिकारियों द्वारा इस बारे में किसानों के बीच जन जागृति की जाए। एक्चुअली आपल्या इथे आपण एक रब्बी सीझनमध्ये सुद्धा HANPV नावाची एक व्हायरस असतो आणि त्या व्हायरसच्या मदतीने आपल्याकडे सगळ्यांना कल्पना आहे की रब्बीमध्ये आपल्याकडे हरभऱ्याचं पीक घेतलं जातं आणि हरभऱ्याच्या पिकावर बऱ्याचदा घाटे अळी म्हणून एक अळी येते आणि ती सगळी फस्त करून टाकते। ते पूर्ण ती जी काही म्हणजे चणा हरभरा जो असतो तो मिळत नाही, ती घाटेळी फस्त करते। तर त्या घाटेळीला जी जसे त्याला शत्रू कीड म्हटलं जातं तसंच मित्र कीड म्हणून एक व्हायरस आहे। तर हा व्हायरस जो आहे त्याचासुद्धा आपल्याला वापर करून HANPV जी आहे ती मागच्या वेळेला रब्बीमध्ये आपण जवळपास एक 50 गटांनी ते फार चांगल्या रीतीने काम केलं होतं। आपण तो प्रयोग थोडं मोठ्या प्रमाणावर यावेळेला घेतो आहोत। आपण आपल्याला कल्पना आहे की धानाच्या पिकावर बऱ्याचदा खोडकीड म्हणून एक भाग असतो आणि त्या खोडकिडीमुळं धानाचं पीक बऱ्यापैकी त्याचं म्हणजे त्या पिकाचं उत्पन्न कमी होत असतं किंवा नाश पावतो ते। तसंच कापसावर जसं तुम्ही म्हटलं बोंडअळीचं आणि तसंच सोयाबीनवरसुद्धा ज्या काही व्हायरस किंवा अळ्या ज्या येतात तर ह्या सगळ्यांसाठी ट्राइकोग्रामा नावाचं एक फार चांगलं जैविक त्याच्यावर एक सोल्युशन आहे। त्यामधलं ती जी कीड आहे ती मित्र कीड आहे आणि ही मित्र कीड त्या शत्रू कीडाचे जे अंडी राहतात ते एग्स जे राहतात त्या अंड्यांमध्येच आपली अंडी देतात। आयोजित बैठक में पत्रकारों से बात करते हुए जिलाधिकारी ने इस उपयोग के यशस्वी होने की संभावना जताई। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार, PCN News नागपुर।